आणि आता पुढची बातमी आहे, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। या भेटीमध्ये स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अनेक विद्यार्थ्यांना अद्यापही नेमणुका न दिल्याने तसेच भविष्यातील स्पर्धा परीक्षांच्या बाबत धोरण निश्चित नसल्याने अनेक विद्यार्थी संभ्रमात आहेत। मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या याबाबतच्या समस्या मांडण्यासाठी कोल्हापूर जिल्हा भाजपाचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांनी शिष्टमंडळासह मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। यावेळी संबंधित सर्व प्रश्नांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले। सरकार जाणीवपूर्वक त्यांची दिशाभूल करत आहे आणि नवीन वादाला त्या ठिकाणी तोंड फोडत आहे आणि म्हणून जी काही मागणी समरजीत राजेंनी केली आहे ती योग्य आहे। या 1185 तरुणांना त्या ठिकाणी सुपर न्यूमररी पोस्ट तयार करून वन टाइम ऍक्ट म्हणून या सगळ्यांना समावून घेतलं पाहिजे आणि ही जी मागणी या ठिकाणी समरजीत राजेंनी केली आहे त्या संदर्भातला मुद्दा विधानसभेत देखील आम्ही उपस्थित करणार आहोत। खरं म्हटलं ते 14 दिवसाचा वेळ पक्षाने फक्त अधिवेशनामध्ये हा विषय येऊ नये म्हणून हे वेळ मारायचा प्रकार चाललेला आहे। आता हे वेळ मारून चालणार नाही। आज राज्याच्या या सगळ्या मुलांचं तातडीने मला वाटतं सुपरन्यूमरी सिस्टममध्ये त्यांनी ते लिगल प्रोव्हिजन करून तातडीने करावं। 14 दिवसाचा वेळ घ्यायची गरज नाही आणि त्या संदर्भात आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण सांगितले की आता अधिवेशन असेल काही असेल सगळ्या बाबतीत बदल हे या नियोक्त्या बाबतीत जे काय प्रयत्न करायला पाहिजे ते करण्याचा शब्द त्यांनी आज आम्हाला दिलेला। त्या ESBSतून मिळालेला ज्या नियुक्त्या आहेत त्या नियुक्त्यांची पत्र मुलांच्या जवळ आहेत पण ती पदं अजून भरलेली नाहीत शासनानं, तर ती पदं भरावीत यासाठी आम्ही आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची आज भेट घेतली आहे। भेटीचं कारण हेच आहे की मुलं आज उदाहरणार्थ द्यायचं झालं तर PSIची मुलं आज फिजिकल 2019 मेन्स झाले प्री झाल्या पण अजून त्यांची नियुक्ती रखड दिलेली नाही, तर ती नियुक्ती लवकरात लवकर द्यावी आणि सगळ्या विद्यार्थ्यांना मराठा विद्यार्थ्यांना न्याय द्यावा। घाटगे साहेबांसोबत आम्ही फडणवीस साहेबांना भेटायला गेलेलो। आम्ही तिथे आमची मागणी मांडलेली आहे की आमच्या नियुक्त्या ह्या झालेल्या आहेत, फक्त आम्हाला नियुक्तीपत्र देणं बाकी आहे, त्याच्यासाठी एवढं उशीर केला जात आहे सरकारकडून, तर फडणवीस साहेबांनी तो विषय लावून धरावा आणि आपल्या जेव्हा अधिवेशन होईल तेव्हा तो नक्की तिथे उपस्थित करावा। तसंच इतर काही अजून मार्ग असतील तर त्यानुसारही काहीतरी प्रयत्न व्हावेत हीच आमची अपेक्षा आहे आणि ती आम्ही साहेबांसमोर मांडलेली आहे।